अर्जुनाच्या धनुष्याचा केवळ टणत्कार ऐकून किंवा भीमाचा नुसता हुंकार ऐकून ज्याच्या अंगाला दरदरून घाम सुटावा अशा शेळपट आणि पोरकट दुःशासनाने सरळ अंतःपुरात प्रवेश केला आणि तो द्रौपदीला शोधू लागला. त्यावेळी द्रौपदी रजस्वला होती. तिचे सुंदर लांब कुरळे केस की ज्यांच्यावर अवभृत स्नानाचे वेळी मंत्रपूत जलाचा अभिषेक झाला होता ते त्या नराधमाने करकचून आवळले. तिच्या ओरडण्याकडे विनंतीकडे अजिबात लक्ष न देता त्या चांडाळाने तिला तशीच फरफटत कौरव सभेत ओढून आणली. द्रौपदी दुःशासनाला विनवण्या करीत होती. अरे दुःशासना, मी रजस्वला आहे रे. मी कसे बसे एकच वस्त्र गुंडाळून घेतले आहे. अरे मला असं ओढू नको रे. सभेत बसलेल्या त्या गुरुजनांसमोर मला विवस्त्र नको रे करू. ही संधी साधून कर्णाने देखील आपल्या अपमानाचा बदला घेतला. दुःशासनाला द्रौपदीचे वस्त्रहरण करायला त्याने अजूनच चिथवले. तो सारा प्रकार असह्य होऊन द्रौपदी अर्जुनाकडे याचना करू लागली, विनवू लागली. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांनाही सांगू लागली. नाथ हो कोणी वाचवा मला, नाथ हो कोणी वाचवा मला. या दुष्टाचे हात पोचले मम अंतरतनुला, मम अंतरतनुला.